हडामडाची घरच्याची दारच्याची आल्या गेल्याची कोणाची नजर नको ग लागून देऊ भैरवनाथ या जोडप्याला। सुहासिनी काय डाउन मार्केट प्रकार चालू आहे। नव्या जोडप्याला कोणाची दृष्ट नको लागायला म्हणून करायचं असतं हे। मिसमॅच कपल आहे यांना कोणाची दृष्ट लागणार आहे। ये कुसुम तुझ्या नवीन घरात तुझं मनापासून स्वागत। या घरात तुझ्या रूपाने सुख आणि समाधान येऊ दे बाळा। आई मी माझ्या माहेरी जशी माझ्या आई बाबांची काळजी घेते ना अगदी तशीच इथल्या सगळ्यांचीही घेईन। आणि माझ्या रूपाला जशी जपते तशीच आपल्या स्वरालाही जपेन। कुसुम ह्या घरात तुलाही काही कमी पडणार नाही। आता माप ओलांडून आतीये। असं नाही असं नाही असं नाही। काय झालं? अहो नव्या नवरीने नाव नाही घेतलं ना। वहिनी एखादा झक्का सुखा ना गया की डॅड उखाणा मीन्स ते पोएम मध्ये ब्रोचं नाव घेणार ना। हो वाव थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं बांधली अनुजची सात जन्माची गाठ। थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं बांधली अनुजची सात जन्माची गाठ। गणरायाकडे हेच मागणं सासर आणि माहेर राहू सुखात। जीजू आता तुम्ही पण नाव घ्या। मला नाही येत नाव घेता। अहो दादा घ्या की एखादं उखाणा। पण माझा फोन विसरलाय मी आलो सा। वसंत ऋतू मध्ये दळवळतो मोगऱ्याचा सुवास। कुसुम सोबत सुरू करतो सुखी जीवनाचा प्रवास। वसंत ऋतू मध्ये दळवळला मोगऱ्याचा सुवास। कुसुम सोबत सुरू करतो नवीन जबाबदारीचा प्रवास। असं नव्हतं। सॉरी मी विसरलो। आतिये गृहप्रवेशाचा मुहूर्त टाळायला नको। वहिनी बी केअरफुल हा नाही पायाला लागलं तर इंजुरी होईल आणि इंजुरी झाली स्वरा अनुज आता या हळकुंडानी तांदळात तुझ्या बायकोचं नवीन नाव लिही। ब्रो मॅचिंग नाव ठेवण्याचा ट्रेंड सुरू आहे आता। बघ हा तुला चांगला चान्स आहे। हा म्हणजे नाव असं ठेव सरनोबतांना सूट होईल असं। Thank you.
आता हे नाव सगळ्यांना वाचून दाखव. पण मी नाव बदललेलं नाहीये. हरकत नाही, तरी सुद्धा सगळ्यांसमोर नावाचा पूर्ण उच्चार करायचा असतो. कुसुम. अरे असं नाही, सौ कुसुम अनुज सरनोबत असं म्हणायचं आता. सौ कुसुम अनुज सरनोबत. कुसुम कसं ओल्ड फॅशन वाटतंय, काहीतरी वेगळं नवीन नाव ठेवायचं होतं. कशासाठी? आय मीन आता लग्नानंतर तिचं सरनेम तर चेंज होणारच आहे, ऍटलिस्ट नाव तरी तेच राहू दे. तिचं नाव ही तिची आयडेंटिटी आहे, तिने निर्माण केलेली, आणि आपण तिचं नाव बदलून तीच चेंज करावी असं मला नाही वाटत. लव यू ब्रो. लव यू टू. कुसुम, आपल्या घराची ही प्रथा आहे आणि येणाऱ्या प्रत्येक नवीन सुनेनी ती पूर्ण करायची असते. वाव, हे खूपच एक्साइटिंग आहे. आता पुढे काय होणार आहे? अगं हो, सांगते. ही एकात एक पाच पातेली ठेवली आहेत, त्यातलं प्रत्येक पातेलं तुला वेगळं करायचंय, बाहेर काढायचं, पण अजिबात आवाज न करता. का? कारण त्यांचा आवाज झाला तर येणारी सून घरात भांडण करते. असं म्हणतात फक्त. बस ओ गॉड, वेद अजून जुन्या पद्धती सुरूच आहेत. जाऊ दे ना, त्यांना मजा येते ना. मजा कसली, बोर झाली मी. ऍटलीस्ट सुहासिनी असं करेल असं वाटलं नव्हतं मला. तुला करायला लावलंय का? जाऊ दे, ते करतायत करू दे. कमाल कुसुम, कमाल. हे असं भांडण न काढता आल्यामुळे भांडण न होत, कळलं का? वा, हे जे काही जमलंय ना तुला, कमाल. ओ अच्छा, म्हणून काकीचे सगळ्यांबरोबर आर्ग्युमेंट्स होतात. दादा, स्वराच लग्न करायला हवं आपण लवकर. कुसुम, हे सगळं तुझ्यामुळे मला ऐकावं लागतं. विथ इंटरेस्ट तुला हे परत करेल. यू कॅन डू इट. हळू हळू. वा वा. गणपती बाप्पा मोर्या. कॉंग्रॅट्स वहिनी, कॉंग्रॅट्स. आई हे तिकडे. हो, हा तुझा मान आहे. रुपाली, जरा धरतेस मला. आमच्या वेळेस असं काही नव्हतं.
तुमच्या वेळीही ठेवलं होतं, पण तू आवाज न करता शेवटच्या पातेल्यापर्यंत पोहोचूच शकली नाहीस, म्हणून तुला मिळालं नाही. काकी. नाही कुसुम, ह्या शकुनाच्या बांगड्या आहेत, त्या अशा कोणालाही नाही देऊन टाकायच्या. वासवासिनी, सून आल्यावर जाऊ लांबची झाली. मी रीनासाठी नवीन बांगड्या बनवून घेईन ना, तिच्या पसंतीच्या. नाही नाही, काही गरज नाही. राहू द्या, मला सवयच आहे यावं. आणि आम्हाला सुद्धा. हिच्या हातून वस्तू फुटली नाही असा आपल्या घरातला एकही दिवस जात नाही. आम्ही निघतो, आई बाबा वाट पाहत असतील. खर तर आमचा पाय निघत नाही इथून, पण जावं लागेल. बाबांना टेन्शन येईल नाही तर. मला खात्री आहे रूपा, आई बाबांची एकदम नीट काळजी घेशील तू. पण हो, त्यांना गोळ्या वेळेत देत जा. आपल्या बाहेरच्या कपाटाच्या डाव्या ड्रॉवर मध्ये त्यांच्या गोळ्या ठेवल्या. रोज सकाळी 8:30 न चुकता त्यांना त्यांची बीपीची गोळी द्यायची. आई, तू बॉक्सवर कागद चिकटवलायस ना, ते बघून कोणती गोळी किती वाजता द्यायची आहे हे देईन मी. तू नको टेन्शन घेऊ. आणि आईच्या पाठदुखणीचं तेल पण त्यातच आहे. हा हो, मी लावून देईन तिला. अगं ही ना फॉल बिडिंगचं काम करत बसली ना की मग तिची पाठ दुखायला लागते. तिला तू सांग मध्ये मध्ये आराम करत जा तू तेव्हा. हो, मी लक्ष देईन. आणि हो, आठवड्याभराच्या सगळ्या भाज्या एकत्रच आणून ठेव. तू आई बरोबर बसून आधीच यादी तयार कर. हा नको टेन्शन घेऊ. नाही मग कसं होईल, उगाच तू नसलीस तर तिला मार्केटमध्ये जाऊन आणावं लागेल. नको टेन्शन घेऊ, आहे मी. किराणा मालाचं बिल, इलेक्ट्रिसिटीचं बिल, हे सगळं आपलं भरून झालंय. माझा मोबाईलचा रिचार्ज केला. हो मी केला. या महिन्याचे सगळे बिल्स भरून झालेत. तेवढा म्युन्सिपॅलिटीचा टॅक्स भरायचा राहिलाय, पण त्याचं अजून बिलच आलं नाहीये. आलं की मी लगेच भरते. हा तू खरंच खूप ग्रेट आहेस. आय होप मला तुझ्यासारखं वागता येईल. आईने सांगितलंय मला. करशील तू, बी कॉन्फिडेंट. प्रयत्न करते. हे बघ, कधी काही वाटलं ना तर लगेच फोन कर मला. हा कुसुम, आता हे तुझं घर आहे, या घरातल्यांची नीट काळजी घे आणि माहेरच्यांचा विचार जरा कमी कर. हा नवी नाती जोडताना जुनी नाती ही जपायला हवी. आई बाबांची जबाबदारी घेणं हा हक्क आहे माझा. आई बाबांची काळजी घ्या आणि काही लागलं तर मला फोन कर. दे हे तुला. थँक्यू. आणि बाबांना दे. थँक्यू सो मच. हे तुम्हा तिघींसाठी. हे कशासाठी? अगं कुसुमची पाठराखीण म्हणून आली आहेस तू, हा तुझा मान असतो. हे थँक्यू. असू दे असत. मी ते गाडीत ठेवते. रुपाली, ताईची आठवण आली की कधीही निघून यायचं. हे सुद्धा तुझंच घर आहे. भेटू पुन्हा. हो. येतो, भेटूया. हो, तुम्हाला कधी वेळ असेल तेव्हा कळवा, कारण माझे बॉस पटेल सरांना तुम्हाला भेटायचे. अरे नक्की नक्की भेटू. माझ्या बहिणीची काळजी घ्या प्लीज, आणि आमच्याकडून काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा. तुम्ही अजिबात काळजी करू नका, इथे कुसुमला काही त्रास होणार नाही. थँक्यू.
चल रूपा। देवा तुझ्या कृपेनं कुसुम सारखी सून आम्हाला लाभली, तुझी अशीच कृपा आमच्यावर राहू दे। माझ्या घरावर, मुलांवर आणि नवऱ्यावर कृपा ठेव देवा। कुसुम आणि अनुजचा संसार सुखाचा होऊ दे। कुसुम खूप चांगली मुलगी आहे, ह्या घरात तिला भरभरून आनंद मिळू दे। गुरुजींनी सांगितलंय तसं सगळं आपण आतापर्यंत केलं। कुसुम आणि अनुजचं लग्न झाल्यानंतर याची गाठ सोडायला सांगितली होती गुरुजींनी। करू काय ग, कसला विचार करतेस? अनुज आणि कुसुमचाच सगळं आपल्या मनासारखं झालंय, आता त्या दोघांचा संसार सुखाचा होऊ दे म्हणजे झालं। होईल, सगळं व्यवस्थित होईल, गुरुजींवर विश्वास ठेव। अनुज आणि माझी पहिली ओळख कामानिमित्त झाली। आमचं नातं प्रत्येक टप्प्यावर बदलत गेलं, प्रोफेशनल ओळख ते चांगला मित्र आणि आता नवरा। अनुजमुळे हा प्रवास सोपा झाला। तुझ्या आईबाबांसाठी जे हवंय ते कर, तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करताना माझी काही मदत लागली तर मला सांग। आय प्रॉमिस यू कुसुम, लग्नानंतरही तुझ्या प्रत्येक डिसिजनला मी असाच सपोर्ट करेन।